मंडळी तो आज मन भरून खेळला सगळ्यांना वाटलं आज भारताची गाडी डळमाळली पण तो होता ज्यानं भारताचा गडबडलेला खेळ अगदी पद्धशीर सावरला रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोन दिग्गजांची विकेट पडल्यामुळं भारतीय फॅन्स निबार चिंतेत होते पण एका बाजूला त्यानं टिकून राहून तुफान फटकेबाजी केली आणि भारतीय फॅन्सच्या आशा पल्लवीत ठेवल्या मंडळी पंजाबच्या शुभमन गिलने हैदराबादमध्ये रन्सचा नुसता पाऊस पडला आज पंजाबच्या या तरण्याबान पोरानं न्यूझीलंडच्या बॉलरशी पार धुलाई केले आणि एकोणीस चौकार आणि नऊ सिक्सच्या जोरावर दोनशे आठ रन्सचा भला मोठा डोंगरच उभा केला पण आज या यशाच्या शिखरावर पोचलेल्या भारतीय संघातल्या तरण्या बॅट्समनची कहाणी सुद्धा भलतीच मोटिवेशनल आहे बरं का आजच्या व्हिडिओत आपण तीच कहाणी बघणार आहोत नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी मंडळी दोन हजार नऊ साली करसन घावरी पंजाब क्रिकेट असोसिएशनचे नवे इंचार्ज झाले होते आणि त्यावेळी त्यांनी भारतातल्या नव्या बॉलर्सना ग्रुम करण्यासाठी पेस बॉलर्स अकॅडमीच्या वतीनं एक कॅम्प आयोजित केला होता पण तिथे त्या बॉलर्स विरुद्ध खेळायला त्यांना चांगले बॅट्समन्स मिळत नव्हते पावसाचा सीझन चालू होता एक दिवस जोराचा पाऊस सुरू असल्यामुळं त्यावेळेचं सेशन करसन घावरी यांनी रद्द केलं होतं पाऊस सुरू असल्यामुळं करसन गावरी आपल्या असिस्टंट सोबत जरा बाहेर फिरायला गेले तिथे स्टेडियमच्या बाहेर काही मुलं पावसात क्रिकेट खेळत होती आणि तिथे एक मुलगा जबरदस्त बॅटिंग करत होता एकही शॉट तो क्रॉस बॅटनं खेळत नव्हता प्रत्येक शॉट मिडल ऑफ द बॅट येईल तो बॉल बाउंड्रीच्या पार दहा ते पंधरा मिनिटं करसन गावरी यांनी त्या मुलाचा खेळ बघितला त्याचा खेळ बघून त्यांनी त्या, त्या मुलाची चौकशी करायला सुरुवात केली ग्राउंडच्या आसपास कोणी नव्हतं पण एक माणूस झाडाखाली उभं राहून त्या मुलाची बॅटिंग अगदी निरखून बघत उभा होता तो पोरगा दुसरा तिसरा कोणी नसून आपला शुभमन होता तर झाडाखाली उभे असलेले ते व्यक्ती होते त्याचे वडील लखविंदर सिंग ते त्याची प्रॅक्टिस अगदी निरखून बघत होते त्यांच्याशी बोलून मग करस शुभमनला स्टेडियम मध्ये घेऊन गेले त्याला तिथल्या फास्टर बॉलर समोर खेळायला उभं केलं त्या कॅम्पसाठी बिहार झारखंड उत्तर प्रदेश सारख्या बऱ्याच राज्यातून फास्टर बॉलर्स आले होते ते सगळे तुफान वेगवान गोलंदाज होते पण बारका शुभम त्या फास्ट बॉलर समोर अगदी बेधडक बॅटिंगसाठी उभा राहिला या पोराच्या चेहऱ्यावर कसलीच भीती नव्हती त्यांच्यासमोर ते तेव्हा बॉलर होता संदीप शर्मा त्याच्या पहिल्याच बॉलवर शुभमनं तडक स्टेट ड्राईव्ह मारला आणि देशभरातल्या नवीन बॉलरचं टॅलेंट शोधायला आलेल्या करसन घावरी यांना नवीन बॅट्समन मिळाला काही काळाने जेव्हा करसन घावर यांना समजलं की शुभमन पंजाबच्या अंडर फोर्टीन टीममध्ये नाहीये तेव्हा त्यांनी ते अंडर फोर्टीन पंजाब टीमचे कोच महेंद्र पांडव यांच्याशी बोलून त्याला टीममध्ये घ्यायला सांगितलं असा हा आपला मोस्ट टॅलेंटेड भाऊ त्याचा जन्म आठ सप्टेंबर एकोणीसशे नव्याण्णव साली पंजाबच्या चाक खेरेवाला या गावात एका शेतकरी कुटुंबात झालाय त्याचे वडील लखविंदर सिंग एक शेतकरी आहेत आणि आई किरत गिल एक गृहिणी तसं कुटुंब मध्यमवर्गीय पण शुभमचे वडील लखविंदर सिंग यांना क्रिकेटची भयान आवड त्यांनाही लहानपणी क्रिकेटर व्हायचं होतं पण ट्रेनिंग सुविधेच्या अभावामुळे त्यांना क्रिकेटर होत आलं नाही शुभमने मात्र वयाच्या तिसऱ्याच वर्षी वडिलांची बॅट आपल्या हातात घेतली आणि तो क्रिकेट खेळायला लागला अगदी त्याला वडिलांची ती बॅट आवरायची नाही मग त्याचे आजोबा दिलदार सिंग यांनी त्याला शेजारच्या मिलमधून एक हलकी बॅट आणून दिली शुभमन दिवसरात्र त्या बॅटसोबत खेळत बसायचा शुभमनची क्रिकेट प्रति आवड बघून लखविंदर सिंग यांनी त्याला घरीच ट्रेनिंग द्यायला सुरुवात केली आपल्या शेतातच त्यांनी एक टफ पिच तयार केलं रोज पाचशे सहाशे बॉलची प्रॅक्टिस होऊ लागली आसपासच्या फास्ट बॉलर्सना बॉलिंग करायला लावून ते शुभमनला बॅटिंग करायला लावायचे आणि त्याची विकेट काढेल त्याला शंभर रुपयांचं बक्षीस ठेवायचे आठवड्यातून एखाद्यालाच त्याची विकेट निघायची इतका तो या खेळात तयार झाला होता पण क्रिकेटमध्ये मोठं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर गाव सोडावं लागतं ला त्याचं खेरेवाला हे गाव सोडायला ला लागणार होतं शुभमनचे वडील यासाठी तयार होते पण आजोबांचा गाव सोडण्याला नकार होता मग आजोबा दिलदार सिंग यांच्या विरोधात जाऊन मुलाच्या करिअरसाठी लखविंदर सिंग मोहालीला शिफ्ट झाले आणि मानव मंगल स्कूलमध्ये त्याचं ऍडमिशन केलं घर मुद्दाम मोहाली स्टेडियम जवळ घेतलं त्याच्या शाळेची टीम नसल्यामुळे तो मित्रांसोबतच स्टेडियम बाहेरील ग्राउंडवर प्रॅक्टिस करायचा वयाच्या नवव्या वर्षी त्यानं पहिली लोकल मॅच जिंकली जी की त्याच्या आजही लक्षात आहे मग करसन गावरी यांची नजर त्याच्यावर पडली आणि त्याचं लाईफच बदलून गेलं अंडर फोर्टीन अंडर सिक्स्टीन सगळ्या टीम्समध्ये त्यानं आपला परफॉर्मन्स दाखवला पुढे त्यानं मोहाली क्रिकेट अकॅडमी जॉईन केली तिथं कोच सुखविंदर सिंग टिंकू यांच्या मार्गदर्शनात त्यानं प्रॅक्टिस सुरू केली पुढे अंडर सिक्स्टीन डिस्ट्रिक्ट टुर्नामेंटमध्ये त्यानं पाच मॅचेसमध्ये तीनशे रन्स बनवल्या दोन हजार तेरा चौदाच्या विजय मर्चंट ट्रॉफीमध्ये खेळल्या गेलेल्या सात मॅचेसमध्ये त्याला ॲव्हरेजनं सातशे चौतीस रन्स केल्या त्याच्याच पुढच्या वर्षी याच स्पर्धेत त्यानं सात मॅचेसमध्ये तब्बल ब्याण्णव पॉईंट चोपन्नच्या ॲव्हरेजनं एक हजार अठरा रन्स बनवल्या त्याच्या याच परफॉर्मन्समुळे दोन हजार चौदामध्ये मध्ये बी सी सी ने त्याला बेस्ट अंडर सिक्स्टीन क्रिकेटर ऑफ द सीझन आणि एम एच चिदंबरम हा पुरस्कार देऊन गौरवलं पुढे दोन हजार पंधराला त्याला पंजाब अंडर नाईन्टीन टीममध्ये घेण्यात आलं त्याच वर्षी झालेल्या ध्रुव पांडे ट्रॉफीमध्ये खेळताना त्यानं तीन मॅचेसमध्ये चारशे पंधरा रन्स बनवले ज्यामध्ये दोन शतक आणि एक अर्धशतकाचा समावेश आहे याच कामगिरीची दखल घेत दोन हजार सोळामध्ये त्याला भारतीय अंडर नाईन्टीन टीममध्ये सामील करण्यात आलं त्या वर्षीच्या अंडर नाईन्टीन एशिया कपमध्ये शुभमनने दोन मॅचमध्ये एकशे अठ्ठेचाळीस रन्स केल्या दोन हजार सतरामध्ये इंग्लंडविरुद्ध झालेल्या यूथ ओडीआय सिरीजमध्ये सुद्धा शुभमनने आपल्या बॅटची कमाल दाखवली आणि या सिरीजमध्ये ब्याण्णव पॉईंट अठ्ठ्याऐंशीच्या ॲव्हरेजनं त्याला दोनशे अष्ट्याहत्तर रन्स बनवले ज्यात एक शतक आणि एक अर्धशतकाचा समावेश आहे त्याच्या याच प्रदर्शनामुळे पंचवीस फेब्रुवारी दोन हजार सतरामध्ये त्याला भारतीय असंघात स्थान देण्यात आलं याच काळात झालेल्या विजय हजारे ट्रॉफीमध्येही त्यानं चांगली कामगिरी केली पुढे त्याची दोन हजार अठराच्या अंडर नाईन्टीन वर्ल्ड कपसाठी वाईस कॅप्टन म्हणून निवड झाली सेमी फायनलमध्ये पाकिस्तान विरुद्ध खेळल्या गेलेल्या एकशे बावन्न रन्सच्या जोरावर त्यानं आपल्या टीमला फायनल्स पर्यंत नेलं आणि भारताला अंडर नाईन्टीनचा वर्ल्ड कप जिंकून दिला त्या वर्ल्ड कप मध्ये प्लेअर ऑफ द सिरीज झाला त्या वर्ल्ड कप मध्ये शुभमनं सहा मॅचेसमध्ये तीनशे बहात्तर रन्स बनवले त्याच वर्षी आय पी एल मध्ये के के आरने त्याला एक कोटी ऐंशी लाख रुपयाला विकत घेतलं प्रत्येक रणजी मॅच मध्ये शुभमन आपल्या बॅटने सिलेक्टरचं लक्ष खेचून घेत होता मग त्यातच अखेर दोन हजार एकोणीस साली न्यूझीलंड विरुद्धच्या एका सिरीजसाठी त्याला कॉल आला त्याची भारतीय संघात निवड झाली त्याचा आत्तापर्यंतचा संघर्ष सा सार्थकी झाला होता वडील लखविंदर यांचं स्वप्न पूर्ण झालं होतं देवदर ट्रॉफीमध्ये विराट कोहलीनंतर इंडिया सी संघाचा सर्वात यंगेस्ट कॅप्टन बनण्याचा विक्रम त्याने केला सव्वीस डिसेंबर दोन हजार वीसमध्ये शुभमनने आपला टेस्ट डेब्यू केला ऑस्ट्रेलियाविरुद्ध मेलबर्न इथं खेळल्या गेलेल्या आपल्या डेब्यू मध्ये त्यानं पंचेचाळीस रन्स मारल्या पुढं दोन हजार एकवीस मध्ये त्याला गुजरात न विकत घेतलं त्याच्या पुढच्याच वर्षी म्हणजे दोन हजार बावीस साली पुन्हा एकदा तब्बल आठ कोटी इतकी उच्चांकी मागणी त्याला झाली नुकतंच तीन जानेवारीला वानखेडे स्टेडियम इथं झालेल्या श्रीलंकेविरुद्धच्या मॅचमध्ये त्यानं भारताच्या टी ट्वेंटी संघात पदार्पण केलंय आय पी एल मध्ये के के आर संघाकडून खेळताना तो तुपानी खेळलाय मध्यंतरी त्याचं नाव सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर सोबत जोडलं गेलं होतं पण त्याच्याबद्दल काय ठोस माहिती आपल्याला मिळाली नाही आता हे सगळं असलं तरी मंडळी आज या पोरानं स्वतःला सिद्ध केलंय ते पण न्यूझीलंड सारख्या पॉवरफुल संघासमोर ज्या संघासमोर भारत नेहमीच नांग्या टाकतो पण आज त्याच संघाविरुद्ध वैयक्तिक सर्वोच्च धावसंख्या करत त्यानं किवीजला घामटा फोडलाय आणि दाखवून दिले की भावांनो तुमची डाळ इथून पुढे काही नीट शिजणार नाही आज त्यानं एकशे एकोणपन्नास बॉल्समध्ये दोनशे आठ रन्स सोपल्यात अगणित सिक्स अँड फोर भल्या थंडीत किवीस प्लेयरच्या कानातनं जा काढल्या या पट्ट्यानं आणि ह्यो गडी सचिन पाजी वीरू पाजी रोहित शर्मा आणि ईशान किशन नंतर डबल सेंचुरी बनवणाऱ्या भारतीयांच्या पंक्तीत जाऊन बसला त्याच्या जबरदस्त खेळीला विशेष विशेषभारी टीमचा कडकडीत सलाम पण भावांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला त्या मला कमेंट करून नक्की कळवा तुम्हाला शुभमन गिलची आजची खेळी कशी वाटली त्या आम्हाला कमेंट करून सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच क्रिकेटच्या अशाच नवनवीन अपडेट्ससाठी तुमच्या हक्काच्या विशेष भारी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुक किंवा शेअरचॅटवर बघत असाल तर तिथंही आम्हाला फॉलो करायला अजिबात विसरू नका धन्यवाद